तंबाखूजन्य पदार्थांची बंद काळात वाहतूक प्रकरणात एकाविरुद्ध गुन्हा. पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाची कामगिरी. राज्यामध्ये साथरोग प्रतिबंधक कायदा लागू असताना, त्याचप्रमाणे कोरोना विषाणू रोखण्यासाठी उपाययोजना सुरू असताना, कायद्याचे उल्लंघन करून तंबाखूजन्य माव्याच्या साहित्याची वाहतूक करताना नगरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने पकडलेल्या माव्याच्या चोरटी वाहतूक व विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. संदीप मिटके यांच्यासह तोफखाना पोलीस ठाण्याचे उपपोलीस निरीक्षक समाधान सोळंके आणि त्यांच्याबरोबर दंगल नियंत्रण पथकासह कोठला परिसरात गस्त घालत असताना जेऊर बायजाबाई येथील कल्याण ससे हा दुचाकीवरून गोणी घेऊन संशयास्पद जाताना निदर्शनास आला. त्याला थांबवून गोणी तपासले असता त्यामध्ये तंबाखूजन्य माव्याच्या विस्फुटे आढळून आल्या. प्रतिबंधक कायदा उल्लंघन प्रकरणी व तंबाखूजन्य पदार्थ जाहिरात वाणिज्य कायदा 2003 अन्वये आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.